राहुल कनालवरच रेड का पडली, काय एवढं राहुल कनालकडे कोणाचा पैसा ठेवलाय ह्याचं उत्तर द्या ना। महाराष्ट्र झुकणार विकणार नाही, महाराष्ट्र तुमच्या समोर कधी झुकणार नाही, कारण तुम्ही महाराष्ट्र विकायला निघालेला आहात। महाराष्ट्र झुकणार नाही असं मंत्री आदित्य ठाकरेंनी सकाळीच पत्रकारांशी बोलताना सांगितलं, ते खरं आहे की महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही। आज जे काही सकाळी आयटी जे काही रेड मुंबईच्या विविध ठिकाणी झाले, शेवटी तो त्यांच्या तपासाचा भाग आहे, पण जो राहुल कनाल नावाचा हा जो व्यक्ती आहे ज्याचे वडील दाताचे डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहेत, मग त्याच्या घरी रेड का करण्यात आली? राहुल कनाल भाईजान नावाचा एक हुक्का पार्लर मुंबईमध्ये एकाच जागी हुक्का पार्लर चालतो आणि ते पण हर्बल हुक्काच्या नावाने चालतो, ते राहुल कनालचा आहे। कॅफे बँड्रा नावाचा एक रेस्टॉरंट तो बँड्रामध्ये चालवतो, तिथे सगळे अनियमित पद्धतीने त्याचा पूर्ण स्ट्रक्चर आहे। कोरोनाच्या कालावधीमध्ये जे कोविड सेंटर संदर्भात किंवा अन्य विविध जे टेंडर निघाले त्याच्याहीमध्ये ह्याचा कुठे ना कुठेतरी हस्तक्षेप आहे, याहीबद्दल खूप लोकांना संशय आहे। मुंबईमध्ये चालणाऱ्या नाईट लाईफ गँगचा हा एक सदस्य आहे। आता मला विचारायचं असं आहे की राहुल कनालवरच रेड का पडली, नेमकं काय, नेमकं त्याच्या मागे कोण आहे, तो कोणाच्या निकटवर्ती आहे, संध्याकाळी 7 नंतर तो कोणाबरोबर उठतो बसतो, कोणाच्या नाईट लाईफ गँगचा सदस्य आहे, का बाबा त्याच्यावर एवढी कृपादृष्टी केलेला, त्याला डायरेक्ट शिर्डी संस्थेवर ट्रस्टी म्हणून पाठवलं। 12 आमदार जे राज्यपालांकडे गेलेले होते, ती यादी जी दिली आहे, त्या 12 आमदारांमध्ये आम्ही ऐकलं राहुल कनालचं पण नाव सुचवलं गेलं होतं। तर नेमकं ह्या राहुल कनालकडे एवढा पैसा आला कुठून, किंवा राहुल कनालकडे नेमकं कोणाचा पैसा आहे, याचा सगळ्याचा तपास व्यवस्थित पद्धतीने झाला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्र विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीही झुकणार नाही हेही भविष्यामध्ये सगळ्या लोकांना कळेल। आज त्याला उत्तर देताना ते असं म्हणले की केंद्रीय यंत्रणा ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या त्याच्या विरोधात वापरल्या जातात। महाराष्ट्रात देखील हेच घडतंय, बंगालमध्ये आधी घडले किंवा प्रत्येक राज्यात हेच घडले, आम्ही त्याला तयार आहोत ज्या ज्या पद्धतीने सगळं होतंय। म्हणजे उठसूट चोऱ्या करायच्या, लोकांची लुटमार करायची, कोविडच्या नावाने टेंडरातून पैसे खायचे, रात्री 7 नंतर बसून नाईट लाईफ गँग चालवायची, आणि मग महाराष्ट्र झुकणार नाही केंद्रीय यंत्रणा ह्याच्यात भाजप आणि याचा काय संबंध, माझा हाच तो प्रश्न आहे ना। मंत्री आदित्य ठाकरेंनी आम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यावं की राहुल कनालवरच रेड का पडली, काय एवढं राहुल कनालकडे कोणाचा पैसा ठेवलाय ह्याचं उत्तर द्या ना। महाराष्ट्र झुकणार विकणार नाही, महाराष्ट्र तुमच्या समोर कधी झुकणार नाही, कारण तुम्ही महाराष्ट्र विकायला निघालेला आहात। म्हणून नेमकं ह्या सगळ्याचं उत्तर दिलं पाहिजे की त्याला शिर्डी संस्थेवर कोणी पाठवलं, त्याचे CDR रिपोर्ट तपासले पाहिजेत, त्यांनी ज्या कंपनी उघडल्यात त्या कंपनीतून नेमकं कोणाकोणाला पैसा गेला याहीबद्दल चौकशी झाली पाहिजे असं माझं मत आहे। तुम्ही आणखी एक ट्विट केले ज्याच्यामध्ये CDRचा उल्लेख केलेला आहे, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? माझा मुद्दा असा आहे की दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतचे जे काही घटना झाल्या त्या घटनेमध्ये राहुल कनालचा तर हात नव्हता, म्हणजे त्याचे जे टावर लोकेशन असो CDR रिपोर्ट असो थोडा त्याच्याबद्दल तपास केला तर आपल्याला कुठे ना कुठेतरी पोचण्यामध्ये मदत होईल असं माझं म्हणणं आहे। म्हणून ते केंद्रीय यंत्रणेने त्याचा तपास करावा अशी मी तिथे मागणी केलेली आहे, कारण काय ना काहीतरी लिंक सापडेल की बाबा नेमकं तो 8 रात्रीला हा कुठे होता, 13 रात्रीला हा कुठे होता, कोणाबरोबर होता, याची थोडी माहिती घेऊन त्याच्या टावर लोकेशनवरून माहिती घेऊन थोडा काहीतरी अंदाज घेतला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। सर, आदित्य ठाकरे म्हणाले जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अशा पद्धतीच्या कारवाया, महाराष्ट्रात देखील निवडणुका येऊ घातल्या, त्यामुळे कुठल्या निवडणुका आहे, आता 6 महिने पुढे ढकलले ना,
माझा मुद्दा असा आहे की जनतेचा पैसा, टॅक्स पेअरचा पैसा अगर कोण चोरी करत असेल, भ्रष्टाचार करत असेल, मग तो कोणीही असो, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्या अनुसार ही कारवाई होते. माझं तेच म्हणणं आहे ना, एका साध्या डेंटिस्टचा मुलगा तो 4-4, 5-5 हॉटेल बँड्रामध्ये चालवतो, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतो, ते नेमकं कसे घेतो, तो कशी ती लाईफस्टाईल जगतोय ह्याची चौकशी करायला नको का? आणि त्या अनुसार आयटी खात्यांनी रेड केलेले आहेत. त्या महाराष्ट्रावरचं आक्रमण आहे. कसलं आक्रमण? महाराष्ट्रावर दिल्लीने आक्रमण. आणि ते म्हणजे महाराष्ट्र असं कुठून आलेलं आहे? ते म्हणजे नाईट लाईफ गँग हे आम्ही तर समजू शकतो, पेंग्विन गॅन पर्यंत समजू शकतो. महाराष्ट्र एवढा मोठा शब्द काढायसाठी फार ताकद लागते, तोंड उघडायला लागतं, आवाज लागतो. म्हणून मी म्हणून परत परत बोलतो, महाराष्ट्र विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधी झुकणार नाही. पण या ज्या ज्या पदवी रेड पडत आहेत, संजय राऊत असतील किंवा आता हे असतील, मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा सगळा मुद्दा याला जोडला जातोय. राहुल कनाळ काय मराठी आहे काय? राहुल कनालचं जरा सर्टिफिकेट दाखवा, मला पण कळून दे कनाल नावाचा कधीपासून मराठी व्हायला लागला. माझ्या हिशोबाने तो सिंधी समाजाचा आहे, मग कुठून मराठी आला इथे? आणि श्रीमंत मग मराठी माणसाला करायचं होतं ना. महानगरपालिकेचे टेंडर असो, BMCचे टेंडर असो, कधी गोम्स, कधी कनाल, कधी मोरिया, ह्या नावाच्या लोकांना कसे भेटत होते? संजय राऊत आज 4 वाजता एक पत्रकार परिषद घेत आहेत, नेहमीप्रमाणे त्यांचा दावा आहे. कोण महत्व देतो त्या पत्रकार परिषद? राहुल तुम्ही पण दाखवू नका हो, ते TRP कमी होतील. तुम्ही ते ट्रान्सलेटर लावा ना गुगल सर. आज सुबह मंत्री आदित्य ठाकरे ने ऐसा कहा कि महाराष्ट्र झुकता नहीं है. सही बात कही, महाराष्ट्र को बेचने लोगों के सामने महाराष्ट्र कभी ही झुकता नहीं है. जो राहुल कनाल नाम के व्यक्ति के ऊपर आज सुबह रेड हुई है, उसके पिताजी या उसके घर का बिजनेस, एक डेंटिस्ट है उसके पिताजी, डेंटिस्ट के बेटे के पास अचानक बैंड्रा में दो बड़े बड़े होटल राहुल चलाता है, भाईजान नाम का एक रेस्टोरेंट उसके पास है, मुंबई में एक ही जगह पे हुक्का पार्लर चलता है, वो भाईजान में चलता है, और वो भी हर्बल हुक्का के नाम पे चलता है. अभी वो सच्ची में हर्बल है या नवाब मलिक का हर्बल है वो चेक करना चाहिए. उसको परमिशन सब दिए जाते, कैफे बैंड्रा नाम का रेस्टोरेंट चलाते उसको भी सब इररेगुलरिटीज के साथ परमिशन दिया जाता है. कोविड के वक्त जो टेंडर दिए गए उस वक्त भी यही नाइट लाइफ गैंग सबसे आगे थी टेंडर जमा करने के लिए. तो लोगों को, मुंबई करों को लूटने वाले लोगों के ऊपर अगर IT लोगों ने अगर रेड गिराई तो कुछ ना कुछ तो उसके पीछे कारण होगा, उनको कुछ ना कुछ तो सबूत मिले रहेंगे, और उसके हिसाब से ये सुबह सुबह या उनके ऊपर इंक्वायरी चालू हुई है. CDR का आपने कुछ मामला उठाया? CDR का विषय इतना ही है कि दिशा सालियान और सुशांत सिंह राजपूत में मुझे ऐसा केंद्रीय जो इंक्वायरी एजेंसीज है उनको ऐसा कहना है कि ये जो राहुल कनाल नाम का व्यक्ति है उसका 8 जून 2020 का और 13 और 14 जून 2020 का अगर टावर लोकेशन और CDR रिपोर्ट निकालेंगे तो वो दोनों केसेस सॉल्व करने में काफ़ी मदद होगी, ऐसा सुझाव मैंने उनको आपके माध्यम से दिया है. मतलब कुछ कनेक्शन हो सकता है? वो उनको उन्होंने चेक करना चाहिए ऐसा मुझे बोलना. मैंने नाम दिए, इसका नाम नहीं दिया. अभी अगली बार 10 तारीख को जब कोर्ट में इंक्वायरी होगी, कोर्ट में जब भी जजमेंट, जब भी वो आर्ग्यूमेंट चलेगा तब ये सारी इन्फॉर्मेशन हम लोग देंगे ना. थैंक यू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.